रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा सप्लाय सुरळीत होणे आणि कोरोना महामारीच्या बाबतीत प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत बार्शी येथे पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. बालाजी डोळपुढे आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे आज गेले 3 महिने झालं कोविडचं दुसरी लाट सुरू झाली त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी एकही कुठली मीटिंग घेतली नाही आणि आज बार्शीतले शेकडो पेशंट मरण पावलेत हजारो पेशंट उपचार घेत आहेत पेशंटला ऑक्सिजन बेड रेमडेसिवीर इंजेक्शन मिळू शकले नाहीत आणि ना करते पालकमंत्र्यांचा आम्ही आता काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध केलेला आहे. ह्या तुमच्या माध्यमातून मी पालकमंत्र्याला विनंती करू इच्छितो की तात्काळ बार्शी शहर व तालुक्यासाठी तात्काळ ऑक्सिजन मिळलं पाहिजे आणि जे पेशंटला द्यायचं इंजेक्शन रेमडेसिवीर इंजेक्शन आहे ते तात्काळ उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही तुमची गाडी बार्शी तालुक्यात फिरून देणार नाही.